माझं नाव रेखा राजेंद्र आहेड आहे. सुगुमीची टीम मेंबर आहे. तसेच मी अर्थ फॉरएव्हर यांच्यासोबत ही काम करते. सांगायचं झालं तर फूड फॉरेस्ट म्हणजे आपण अगदी कमीत कमी जागेमध्ये 2 गुंठेमध्ये करणार आहेत. आणि शेतकरी म्हणजे फळझाडं वगैरे लावायची झाली तरी बांधावर किंवा कुंपणाच्या कडेला असेच लावतात. आणि भाजीपाला वगैरे करायचं असेल तर ते शेतात करतात. ते कधी असं एकत्र त्यांनी केलेलं नाही, पण ते आपण त्यांना फूड फॉरेस्टमधून आपण त्यांना समजवून देऊ शकतो की फळझाडं आणि भाजीपाला वगैरे आपण एकत्र करू शकतो आणि ते त्यांच्या फायद्याचं पण आहे. म्हणजे पहिल्या वर्कशॉपला आम्ही इथे आलो तेव्हा जंगलात नेलेलं आम्हाला तिथे गणेशपुरीच्या. तिथे म्हणजे शांतपणे काही प्रश्न न विचारता कोणाशी न बोलता म्हणजे पूर्ण जंगलाची एक फेरी मारून आलो. नंतर मग तिथे आल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही काय बघितलं काय, तेव्हा सगळ्यांनी प्रत्येकाने आपले आपले अनुभव सांगितले की बाबा मोठी झाडं होती, त्याच्यावर वेली होती, झुडपं होती, छोटी झाडं होती, गवत होतं, असं काही काही सगळं सांगितलं. पण कोणाला आयडिया नव्हती की त्याचा आणि ह्याचा काही संबंध असू शकतो, असं काही कोणाला म्हणजे कोणाच्या डोक्यात येत नव्हतं. तेव्हा मग आम्हाला ते दाखवलं आपण तिथे का गेलेलो ते वगैरे सगळं समजावून सांगितलं. हा आमचा फूड फॉरेस्ट आहे. याच्यामध्ये आम्ही मोठी झाडं छोटी झाडं अशा सगळ्या प्रकारे आम्ही याच्यामध्ये तयार केलेलं आहे. दुसरी गोष्ट दुसरं नवीन असं केलं आहे का मोठी झाडांबरोबर छोटी झाडं जी आपल्याला लावल्यानंतरला काही दिवसानंतरला एक साधारण 10 दिवसात 5 दिवसांनी कशी लवकर भाजी मिळेल आपल्याला त्या हिशोबाने पण आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे. बघा मी सुद्धा एक शेतकरी आहे पण माझ्या शेतात मी असं काही करत नाही आहे. बघा आता इथे एकाच बेडमध्ये एवढ्या प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे. एक म्हणजे हे ताग आहे, याची फुलं पण आपण भाजी करू शकतो, डाळीत वगैरे टाकून खाऊ शकतो, छान लागतात. त्याच्यानंतर झेंडू लावलेला आहे इथे, झेंडू आहे, तसंच फळझाड आहे इथे, केली आहे, छाया स्पिनच आहे, मटकी लावली आहे, आणि हे रतालू. हे बघा तुम्ही इकडे मक्याचे झाडं लावलेत आपण, इकडे केलीचं आहे, लिंबू आहे, हे बाजरी, इकडे वांग्याची पण झालेली आहेत, हे इकडे मूग झालेले आहेत, हे इकडे ऑल स्पाइस लावलेलं आहे, सुगंधाचा वास येतो त्याला. त्याच्याबरोबर लगेच आपण पपईचं पण लावलेलं आहे. इकडे तुतीचं आहे, हे डाळिंब आहे इकडे, इकडे परत गवतीचं आहे. इथे तर असं शेतकरी काय भाजीपाला वगैरे करायचा असेल तर एक तर मिरचीच, वांगं तर वांगंच, म्हणजे असे थर करून लावत नाही, एक तर एकच पीक घेतात. आणि हे इथे म्हणजे हे खूप वेगळं आहे. कमी वेळेत एवढा चांगला भाजीपाला येऊ शकतो आणि तो पण बिना खताने. आता ही माती झाली एकदम सुटसुटी, ही माती चिकट. एवढे वर्ष म्हणजे रासायनिक शेती करून करून म्हणजे या वर्षी तरी ऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण टोटल सगळा शेण वगैरे पाला वगैरे सगळं मिक्स केलंय ना, त्याच्यामध्ये तसं मिक्स नव्हतं करत, असं पूर्ण रासायनिक खत आपले वापरायचं. आता सुगंधासारखं वाटत आहे. आपण माती बनवण्यासाठी काय काय केलं ते तुम्हाला नंतर सांगते, पण पहिल्यांदा बघा आपण ही माती किती कडक आहे हे बघा. खूप म्हणजे खूप कडक आहे, कारण ही चिकट माती आहे. आणि ही माती बघ, याच्यामध्ये आपण काय काय टाकले, शेणखत, तूस, कोंबडी खत, लेंडी खत, जंगलातली माती, तुसा, असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा पालापाचोळा मिक्स करून टाकलेला आहे, गोमूत्र वगैरे. आणि ह्या मातीला खूप छान स्मेल येतोय.
ते वेगळंच म्हणजे पहिल्यांदाच बघितलं मी, म्हणजे सेंद्रिय शेती करण्यासाठी हा वापर केला जातो. रासायनिकच शेती करीत होतो आणि तुम्ही जे करायला लावले किंवा शिकवले अशी लागवड करायची कशी डिझाईन बनवायची ते एकदम चांगलं वाटलं. सेंद्रिय शेती म्हणजे ते खाल्लं तरी आपला शरीर आहे ते मजबूत होणार म्हणजे पुढच्या भविष्यासाठी मुलांसाठी. अपेक्षा तर याच्यामध्ये सांगायचं गेलं तर पहिली गोष्ट याच्यामध्ये मला वेगवेगळ्या व्हरायटीची त्यामुळे सगळ्या बऱ्याच प्रकारची भाजी मला घेता आली. दुसरी गोष्ट मोठ्या झाडांपासून एवढे एक 5-6 वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये तर पपई पण मला लागेल सांगायला गेलं, पण अजून 5-6 वर्षामध्ये जी बाकीची झाडं आहेत मोठी त्याच्यातून मला उत्पन्न चांगला मिळेल म्हणजे माझ्या फॅमिलीला किंवा अजून नातेवाईकांना वगैरे एवढे पुरले एवढंसं माझ्याकडे उत्पन्न मिळू शकते 2 गुंठ्यामध्ये. आता हे तकरीबन असा 1-2 महिन्यानंतर समजेल आपल्याला काय कसं होणार ते. त्याच्यानंतर मग आता ही जागा आहे तशी ती मग त्याच्यात पण करता येईल असं एकदम आम्हाला जर वाटलं का हे एकदम बेस्ट आहे असं तिकडे पण तेच करा. ते आपल्यालाच करायचं आहे ना, आता करायचं आहे ना त्या तर त्याच्यासाठी याला सांगा आपण करू ना. मेहनत केली तर तुम्ही करून दिलाय, पण मेहनत केली तर होईल.